अंबाबाईचं दर्शन आपण घेतलं, मात्र आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. देवीच्या गाभाऱ्यात दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांच्या हस्ते सपत्निक विधिवत पूजा केली जाणार आहे आणि घटस्थापना होणार आहे. पहाटेच मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान झालेली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज प्रारंभ होणार आहे. आज दुपारी घटस्थापनेने या नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. मी आता तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी सजावट करण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने जी आहे ती राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जर आपण पाहिले तर आज दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सपत्निक हस्ते तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यामध्ये घटस्थापना होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. राज्यभरातून जे भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते देखील तुळजापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि एकंदरीत आता पुढील 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते या तुळजापूर नगरीमध्ये संपन्न होणार आहेत. वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतील, देवीच्या महापूजा मांडण्यात येणार आहे, त्यामुळे कुठेतरी आता तुळजापूर नगरीमध्ये मोठं भक्तीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव.